कृष्ण करें चीज़ में कार्य करें चीज़ आलू शो और संदेश करने को बुलाया साधारण पढ़े जो अग्नि मंद हो तो कुछ ही करना नहीं त्याचा स्वाभाविक परिणाम आमदोषांची निर्गती त्याला आमप्रदोष म्हणतो आपण. हा स्वाभाविक परिणाम आहे आणि हा स्वाभाविक परिणाम आपल्याला दोन पद्धतीने तपासावा लागतो. एक संभव तंत्र युक्तीने, दुसरा सामोदोषांच्या लक्षणांना. संभव तंत्रयुक्ती ही एक फार महत्त्वाची तंत्रयुक्ती आहे. पान 269 श्लोक नंबर 49 अथ संभवः यो यथा संभवति स तस्य संभवः. ज्याची उत्पत्ती ज्याच्यामुळे होते ते घडलं की तो संभव झाला समजायचं. ज्याची उत्पत्ती ज्याच्यामुळे होते, आमाची उत्पत्ती का होते? अग्निमांड्यामुळे होते. तो अग्निमांड्य आहे म्हणजे आमनिर्मिती, मग ती कमी असेल, जास्त असेल, तीव्र असेल, ते चिकित्सक निर्णय घेईल. पण संभवतंत्र हे सांगते की जर अग्निमांड्य आहे तर आमदोष होणार आणि आमदोष सातत्याने झाले की आमविषोत्पन्न होणार, त्याचं नाव संभवतंत्र युक्ती आहे. मी हे एवढ्याकरता दाखवलं तुम्हाला की ही व्याख्या सुंदर केली आहे यांनी. चक्रपाणीनी सिद्धिस्थानाच्या शेवटच्या अध्यायात सगळ्या तंत्रयुक्तींचं वर्णन केलंय. तितकी व्याख्या इतकी सुंदर नाही आहे जितकी सुंदर यांनी केली आहे, म्हणून हे दाखवले. ती वाक्य पाहण्यासारखी आहे पण ती जर अवघड आहे त्यापेक्षा ही जास्त सोपी आहे. किंवा ज्याने जे संभवत त्याने उदाहरण दिलंय, काय दिलंय? यथा षड्धातवो गर्भस्य. षड्धातवो गर्भस्य, गर्भ उत्पन्न झाला याचा अर्थ काय झाला? षड्धातूचा संभव आहे, त्याला संभव तंत्रयुक्ती म्हणतात. दुसरा व्याधे अहित. अहित आहारा व्याधीला कारण आहे हे नक्की माहिती आहे. व्याधी झाला म्हणजे नक्की त्याने तो केला असणार आहे. हितम आहारस, हितम आहारो आरोग्य, म्हणजे एखादा आरोग्य आहे, आरोग्ययुक्त आहे, याचा अर्थ काय? त्याने हितकर आहार केलाय. उलट करूया, जो हितकर आहार करीत नाही त्याला अनारोग्य नक्की होणार आहे, याचं नाव संभवतंत्र युक्त. म्हणजे जेव्हा अग्नि प्राकृत नाही आहे, मंद आहे, विषम आहे, म्हणजे तीव्रता कमी असत असेल, परिणाम काय आहे? परिणामोन्नीत न होणं. परिणामोन्नीत होण्याचे वेगवेगळ्या स्तर असतील कदाचित. आमाशय महाशोटस अमान्वित असेल, अवरोध असेल, आमाने आम बलवान असेल, आमविषय असेल, आम अन्न रस शरीरात विसृप्ती करीत असेल, शरीरात पसरत असेल, मग तो धातुगत होत असेल. या प्रक्रिया संभव तंत्रयुक्तीने समजून घ्यायची आहे. एकीकडे संभव तंत्रयुक्ती आणि एकीकडे उत्पन्न होणाऱ्या लक्षणं यांच्या आधारावरती तुम्हाला आमनिर्मिती झाली आहे हे समजून घ्यावं लागतं. मग त्याच्याही आधी एक आणखी अवस्था आहे, ती म्हणजे अजीर्ण लक्षण. अजीर्णाचे जे लक्षण आहेत
वारंवार होणारे ते आपल्या गृहित आहेत. म्हणून आपण तिकडे अग्नीचा विचार करायला लागलो. जेव्हा अजीर्ण होतंय वारंवार याचा अर्थ अग्निमंद आहे. मग अग्निमंद काय आहे? मग तो हे दोषांमुळे अग्निमंद झाल्यामध्ये काय शक्यता आहे? अग्निमंद झाल्यामध्ये एक शक्यता आहे की आमवृक्षाची निर्मिती झाली आहे. दुसरी शक्यता आहे अन्नमह श्रोतस अग्निमह श्रोतस आवृत आहे. तिसरी शक्यता आमप्रदोष शरीरात गेल्यामुळे विलंबिका वेगवेगळ्या धातूंमध्ये गेल्यामुळे वेगवेगळे व्याधी होण्याची संभवता आहे. आमरस शरीरात गेल्यामुळे धातूंची उत्पत्ती ही मेदाची प्रधान होते इतरांची होत नाही असंही संभव आहे. किंवा आमनिर्मितीची ही एवढ्या शक्यता या पद्धतीने या संभवतंत्रयुक्ती आणि लक्षणांनी समजून घ्यायच्या असतात. उदाहरणार्थ एखादा मनुष्य सांगतोय की मी फार काही जेवत नाही हो, पण स्थौल्य वाढत चाललं. इथे स्थौल्य आहे, दौर्गंधी आहे, श्रमश्वास आहे, वजन वाढलंय, घेर वाढलाय, आहे स्थौल्य आहे. तो काय सांगतोय की मी फार काही खात नाही, मग आता हे स्थौल्य झालं कसं? हे स्थौल्य जे काही खातोय त्याचं परिणामन मीठ होत नाहीये आणि आमरस एव विश्रुक्तीम लभते. मग तो अध्यशन करतो, अजीर्णाशन करतो, दिवास्वाप करतो. या सगळ्याचा तो परिणाम आहे, खाणं फार नाही आहे. या पद्धतीने तुम्हाला संभवतंत्रयुक्तीने हे सगळं समजून घ्यायला लागतं. टॅली करत करत जसं आपण हिशोब करताना टॅली करतो, खर्च एवढा झालाय मग एवढी शिल्लक असली पाहिजे, शिल्लक नाही याचा अर्थ हिशोब चुकला, एक पैसा वाचला पाहिजे कुठे गेला तो, तसंही करायला लागतं आपल्याला. आता हे करताना मी पहिल्यांदा अग्निमंदाची परीक्षा आपण बघितली कशी करायची ती. मंदाग्नी असताना कुठलाही अपचार न करताही विकृती उत्पन्न होते. अन्न अपचार असं मग विकृती उत्पन्न होते. म्हणून आम्ही अग्निमंद ठरवला. सतत त्रास होतो, छातीत जळजळ करतं, पोट साफ होत नाही, अंग जळ पडतं असं तो सांगतो. भूक लागत नाही, उशिरा लागते, याचा अर्थ तुझ्या अग्नीला अपचार सहन होत नाही म्हणजे अग्निमंद आहे. आणि असा अग्निमंद किती दिवसापासून आहे? तर जवळजवळ वर्ष झालं, 6 महिने झाले. याचा अर्थ संभवतंत्रयुक्तीने आमवृक्षांची निर्मिती झालेली आहे. आणि दुर्दैवाने ही गोष्ट सामान्यपणे वर्षानुवर्ष चालू असते आणि मग वेगवेगळे व्याधी व्हायला लागतात. वेळीच अग्निमान्याचा उपक्रम करण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे किंवा चलता आहे, त्यामुळे मग लक्षणं निर्माण होतात. श्रोतोरोध, आता श्रोतोरोध समजून कसा घ्यायचा? हा श्रोतोरोध नेमका कुठे समजायचा? हा श्रोतोरोध पुरुषवाहात असेल, हा श्रोतोरोध रसवाहात असेल, हा श्रोतोरोध रक्तवाहात असेल, हा श्रोतोरोध मांसवाहात असेल, हा श्रोतोरोध मेदोवाहात असेल, हा श्रोतोरोध अर्थवाहात असेल, हा श्रोतोरोध शुक्रवाहात असेल, हा श्रोतोरोध केशवाहात असेल, हा श्रोतोरोध अश्रुवाहात असेल, हा श्रोतोरोध डक्टलेस ग्लँड मध्ये असेल. आणि मग तेथे व्याधी उत्पन्न व्हायला लागते.
आहार श्रोतरोत रसवाद झाला तर रसवाची स्थान अनेक आहेत सगळ्या शरीर आहे कुठेही होईल म्हणून हृदयात होईल डोक्यात होईल पायात होईल कुठे होईल याप्रमाणे श्रोतरोधी संज्ञा व्यापक आहे आणि या श्रोतरोधाचं लक्षण अधिष्ठानानुसार भिन्न भिन्न होतं पटीच्या मणक्यात कुठे झाला तर पाठ दुखायला लागेल वाकता येणार नाही एखाद्या पाया मृद्रस होईल पायाला मुंग्या यायला लागतील मान्यात कुठे झाला तर मन्याग्रह होईल स्पॉन्डिलायटिस होईल बाहूमध्ये पेन होईल हे सगळे श्रोतरोध आहेत अभ्यंतर श्रोतरोधाचे असे लक्षणं वेगवेगळी व्हायला लागतात विकृती उत्पन्न झाली ठराविक ठिकाणी शूल व्हायला लागला याचा अर्थ तिथे स्थानसंशय झाला श्रोतरोध झाला स्थानसंशय झाला की आणि मग संप्राप्ती अशी वेगवेगळी झाल्याचं आणि म्हणून श्रोतरोधी संकल्पना अशी व्यापक आहे एखादा सांगतो मला चेस्ट पेन होत आहे घाम येतोय हा श्रोतरोध आहे हा कुठला आहे रसवहातला आहे मग या रसवाच्या मागची संप्राप्ती काय आहे अग्निमंद आहे का अजीर्ण आहे का अध्यक्षण आहे का अत्यशन आहे का विषमाशन आहे का हा सगळा पसारा जोपर्यंत आपण बंद करीत नाही तोपर्यंत श्रोतरोध निर्मितीची प्रक्रिया चालू राहणार तुम्ही एक ब्लॉक काढणार 90% वाला काढणार असे चार पाच ब्लॉक असतात 30% वाले तसेच राहतात 60 वाले 90 वाले काढले जातात ही प्रक्रिया कंटिन्यू राहते आणि पुन्हा पुन्हा व्याधी वेगळ्या वेगळ्या व्हायला लागतो मग एका ठिकाणी झाला उद्या शिरात होतो परवा एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी आरतीमध्ये किंवा व्हेनमध्ये होतो व्याधी वाढत राहतो ही श्रोतरोधाची व्यापक कल्पना आहे याचं उद्गम स्थान अग्निमंद हे असू शकतं अपचार जो करतो त्याचा अग्निमंद होणारच जो हितकर खात नाही त्याचा अग्निदुष्ट होणारच आणि म्हणून आता तुम्हाला चिकित्सा करताना त्याचा विचार करावा लागतो मग तो कसा करायचा मग सामान्य लक्षणं सांगितले श्रोतरोध बलभ्रंश गौरव अनिलमूढता आलस्य अपत्ती मलसंग अरुची ही लक्षणं तात्कालिक आहेत आमनिर्मिती झाल्याबरोबरची लक्षणं आहेत पक्वाशयात श्रोतरोध अंग झोड पडलं आहे तोंडाला चव नाही भूक लागत नाही क्लब आला आहे हा प्रारंभ आहे याची व्यापकता झाली की ह्या सगळ ते इतर लक्षणं स्थानानुरूप लिंग इश्च श्रोतरोध कुठं झाला ते लक्षण भिन्न करेल प्रारंभ मात्र तुम्हाला या लक्षण असेल मग ही लक्षणं असतील त्यासोबत ती असतील ती सगळी असतील असं नाही काही असतील काही नसतील सगळी असली तर व्याधी बलवान आहे पण साधारणपणे सगळी असत नाही क्वचित काही असतात तर काल एक पेशंट म्हटलं नाशिक उडाला तक्रार काही नाही सगळं व्यवस्थित अंग हलकं आहे फिरतो व्यायाम करतो कामं करतो उन्हात कामं करतो गाडीवर फिरतो सगळं व्यवस्थित आहे असं अंग जड पडलं आहे सुस्ती आली वगैरे काही नाही खुला मॅम एक प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम असा आहे शौचाला गेलं की 20 मिनिटं बसायला लागतं दुसरा प्रॉब्लेम एकदा जाऊन कधीच भागत नाही
दहा वाजेपर्यंत किमान 5-7 वेळा जायला लागतं. आणि जोपर्यंत स्वच्छ झालंय असं वाटत नाही तोपर्यंत बाहेर पडताच येत नाही, कुठेही वेगळी सांगता येत नाही. पुन्हा कधीतरी मध्ये वेग होतो, कुठे जावं लागतं आणि यामुळे मला आता वैताग आलाय, सगळं करून झालंय आणि आता वैतागलोय. मला तुम्हाला उद्याची अपॉइंटमेंट पाहिजे तुमची, मला उद्याची. म्हटलं शक्य नाही, एक काम करा तुम्ही जवळच्या डॉक्टरला दाखवा, मी तुझ्याशी बोलतो म्हणून त्याला थोडं मार्गी लावला. त्याचा परवा पुन्हा फोन आला, मला यायचं असतं तुम्हाला भेटायला म्हणून तो आला. काय करतो दोन अंडी सकाळी दोन अंडी संध्याकाळी, रोज नॉनव्हेज, नॉनव्हेज बरोबर रोज शेंगदाणे किंवा काजू, चहा नुसत्या दुधाचा दिवसातून 4 वेळा. काय होईल फक्त महाराष्ट्रातून दृष्ट लिपिड लेवल वाढलेलं आहे. काय सोतोराचं काम सुरू झालं इकडे सुद्धा, पण इसीजी नॉर्मल आहे. म्हणजे इतर लक्षणं कुठलीही नाही, महाराष्ट्रातच मात्र व्यक्त लक्षणं असं असू शकतं. या लक्षणं पाहताना सगळी बघायची, नेमकी कुठे आहेत ती बघायची. या पद्धतीने त्याचा विस्तार कुठं होत चाललाय का ते बघायचं. आता हे सगळं होताना काही भिन्न अवस्था असतात. मी तुम्हाला जी अवस्था मी सांगितली विलंबिक आहे, मंद मंद चालू आहे, थोडं 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 चालू आहे, ही एक अवस्था आहे. यात दोष तिर्यागत होतात, महाशोधातून बाहेर पडतात, मग ती रस रक्त अन्य शोध असं मर्म इकडे जातात, ही एक अवस्था. काही वेळा पेशंटच्या भाग्यवशात याची अभिव्यक्ती महाश्वासात प्रबलपणे व्हायला लागते. आणि ती अवस्था वैद्याला पकडता आली पाहिजे. लक्षणं कशी असतात बघा, उल्लास, लालाश्राव, उदरशूल, अस्वस्थता, ही लक्षणं महाश्रोतसात दोष उत्कृष्ट उत्क्लेश असल्याची आहेत. याला साध्य आम म्हणतात. या अवस्थेत रोगी तुमच्याकडे आला आणि बल चांगलं असेल तर तिथेच बसवून त्याला गरम पाणी पाजा ग्लासभर, लगेच उलटी होते. एखाद्याला लवणाचं पाणी द्यायला लागतं, एखाद्याला थोडस मदन पण द्यायला लागतं. इट डिपेंड्स ऑन पेशंटच्या सत्वावरती आणि बलावरती. आणि म्हणून ग्रंथकार म्हणतात साध्यम आमम त्वरित मुल्लेखे, साध्य आम्हाला आधी बाहेर काढा. याची दुसरी बात, काही वेळा हा साध्याम स्वयंचलित असतो. स्वयंप्रवृत्ता चलिताश्च यदा मनाः नौषधी धारयेद्धिमान,
त्याला औषधाने धारण करू नका, करू द्या बाहेर. हायपर ऍसिडिटी, अजीर्ण भोजन, अनेक कारण असतात, जाऊ द्या बाहेर. किमान एक उलटीने काही होत नाही. असतील दोष तर दुसरी उलटी होऊ द्या. दोन तीन उलट्या झाल्या किंवा मात्र तुम्ही आता लक्ष द्या. आता जरा हात नाडीवर पाहिजे, ब्लड प्रेशर ऑब्झर्वेशन पाहिजे, आणि मग तुम्ही इथे थांबवायला हरकत नाही. वेगवेगळ्या पद्धतीने औषध थांबवायला, याला थांबवायला लागणार. औषध म्हणजे आयुर्वेद नाही. तदेव वैशिष्ट्य म्हणजे आरोग्य आहे, कल्पते. जीवाचा प्राण वाचवेल ते औषध आहे. मग तुम्हाला जे उपलब्ध असेल, या जगात कुठलंही द्रव्य असं नाही की जे औषध नाही आहे. अवस्था कळली पाहिजे. म्हणून मग साधारणपणे या उलट्या आपल्या औषधाने थांबतात. सुटसेकर, मयूर पिच्छा, प्रवाळ यांनी थांबतात. पण काही वेळा काय होतं, या उलट औषध दिलं जर घाई केली की हे औषध सुद्धा पडून जातं. अशा वेळेला अल्पाल्पम पायेत उदकम, उष्णोदक अल्पाल्प एक एक चमचा, थोडं थोडं द्यायचं. उष्णोदक सुंठीयुक्त उष्णोदक थोडं थोडं द्यायचं, एक एक चमचा, दोन दोन चमचे, दहा दहा मिनिटाला, पंधरा पंधरा मिनिटाला द्यायचं. मी ते पडत नाही. आणि एकदा उलटी थांबली थांबते. ही झाली चलिताश्यदामनाः नौषधी धारय धीमान विद्रुतास्तेहि रोगणाः. साध्य बाहेर जातात, जाऊ मदत करा. दुसरी अवस्था बाहेर जात नाहीत पण मळमळ आहे. साध्यम आमम त्वरितम उल्लिखे अजीर्ण आमवात ज्वर अजीर्ण विसूचिका. विसूचिका आहे पण तुम्हाला विसूचिकच लक्षात आली तुमच्या विसूचिका आहे आणि पुढं वेग थांबवायची आहे, अवस्था थांबवायची. पहिलं काम करा, उलटी करून टाकाय. म्हणजे आमाशयात जो कचरा आहे तो बाहेर पडला की विसूचिका थांबते. पण हे जमलं पाहिजे, त्याला अत्यंत कुशल वैद्य पाहिजे. बराबर उलट्या नको, एकच उलटी पाहिजे. पटकन झाली, मोकळा झाला कशान, याला आणखी मार्ग आहेत. मग आमचे एक मित्र आहेत ऑर्थोपेडिक, त्याला ॲनेस्थेशिया द्यायचा होता आणि पेशंट जेवला होता नुकताच. त्याने सरळ आमाशयात ट्यूब टाकली आणि सगळ्यांना काढून टाकलं, त्याला ॲनेस्थेशिया. असंही करतात, झुकतीने करायचं. गरम पाणी पाजून काम मागतात, मिठाचं पाणी, कोमट पाणी घेऊन काम मागतात, ग्लासभर पाणी पिऊन पळजेप दाबली काम मागतात. साध्यम अमम त्वरित म्हणलं, याला स्नेहपणाची गरज नाही, अखंडपणाची गरज नाही. काही वेळा पेशंट सांगतो मला मळमळ करताय, देऊन टाकायचं गरम पाणी. 10 मिनिटाला उलटी होते, खूप कोमटपणे दिल्याची आणि पेशंट मोकळा. अनुभव असा आहे माझा की लहान मुलांना गरम पाणी पाजून एक उलटी झाली की ताप येतच नाही पुढचा. साध्यम आमम त्वरित म्हणले, म्हणजे पुढे जो हायपर पायरेक्षा व्हायरल वगैरे व्हायचं असतं नाही होत. माझा अनुभव आता माझ्या मुलांपासून तर आता नातापर्यंत माझा अनुभव आहे. काही झालं, गरम पाणी पाळलं, उलटी झाली,
अर्धांगिनी येते उलटी झाली ओढते होते काही होत नाही. दोन उलट्या झाल्या तरी बिघडायचं घरचं कारण नाही, नंतर बघू. आणि उलटी झाली की तोही सांगतो आता मला छान वाटतंय आणि येणारा ताप तिथंच थांबतो. आधी अंग गरम असतो, डोकं गरम असतो, अस्वस्थ असतो, संध्याकाळपर्यंत तो आप नॉर्मल येतो, कुठल्याही औषधाची गरज पडत नाही, अग्नी पण तुम्हाला करायला लागतो. पुढे सांगतो पुढे सांगतो जर याला नाही केलं, उलटी नाही केली तर याचं पाचन करीत बसायला लागतं तुम्हाला. ज्याला उलटी होत नाही त्याला पाचन करीत बसायला लागतं. आणि अवघड बाब अशी आहे की याचा अग्नी इतका मंद असतो आणि इतका आवृत असतो. अग्निमंद आणि आवृत दोन घटना वेगळ्या आहेत. अग्निमंद आहे मुळात माझा आहे का, की हा अन्न पचव हा आहारच पचवू शकत, औषधे पचवू शकत नाही. इथे तुम्हाला प्रयास करायला लागतो. धड उरलाच नाही, अन्न पचत नाही, औषध पचत नाही आणि आमवाड्याचा पेशंट बराच होत नाही. असे पेशंट असतात आमवाड्याचे की जे वर्षानुवर्षावर घेतात पण बरे होत नाही. या पेशंटला अग्निदीपदाना तुम्ही जो प्रयास करता तो अपुरा पडतो, कारण तो अन्नच पचवू शकत नाही, आहारही पचवू शकत नाही, औषधही पचवू शकत नाही. त्यामुळे औषध घेण्याला मर्यादा येतात. अग्नितुंडी, अग्निकुमार, क्रव्याद्रस हे आमाशय शुद्ध झाल्यावर काम करतात, तोपर्यंत नाही करत. ती दीपन आहे. पाचजणांना तुम्हाला लंघनच द्यायला लागतं आणि लंघन झाल्यानंतर मग थोडस पाचन तुम्ही देऊ शकता. मी तुम्हाला संदर्भ दाखवतो आता. आणि म्हणून जिथे आमदोष आहे, महाश्वतास आमापिलिप्त आहे, रुल्लास नाही पण अरुची, अश्रद्धा आणि अजीर्ण असं सातत्याने होतं आणि व्याधी आहे, तिथे तुम्हाला दोन दिवस चांगला स्वेद देऊन आदल्या दिवशी रात्री दही भात खायला देऊन सकाळी वमन करायला लागतं. जर तुम्ही वमन नाही दिलं तर ज्वर वाढणार आहे दुसऱ्या दिवशी, किंवा दुसरा कुठला व्याधी असेल तर वेदना वाढणार आहे. पण तुम्ही सकाळी वमन दिलं तिच्या वेदनाही थांबतात, कोष्ठही शुद्ध होतं आणि अग्निदीपनाचा मार्ग मोकळा होतो. आणि म्हणून साध्यम अमम त्वरित मुल्लिखेत, एक सद्य वमन करा, दुसरं थोडासा उत्क्लेश करा, थोडा उत्क्लेश करा, थोडा स्वेद द्या, थोडं मोकळं करा आणि उत्क्लेश झाला की करून टाका. या पद्धतीने तुम्हाला युक्तीने करायला लागतं. विशेषतः आमवाड्याच्या पेशंटला आधीच तो खुश झालेला असतो, छांदे असे सुटलेले असतात, बारीक असतो, जेवण जात नाही. तिथे तुम्हाला औषधांची मर्यादा, तुम्ही औषधं जास्त देऊच शकत नाही, याचाच परिणाम होईल. आणि बारीक जण आहे म्हणून संतपण करायला गेलात तर गाडी वाढतो. तुमचे एक मित्र आहेत औरंगाबादची, आमवाड्याचा पेशंट आला, खूप बारीक आहे, हाडकुळ आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, अगदी असा झाला आहे, सांधे एवढे झाले, काय करू? म्हटलं काही करू नको, 12 वाजेपर्यंत उपवास करायला लाव, 12 वाजता जेव्हा मुगाचं पाणी दे. तेवढं माझं ऐकलं नाही, तेवढंच ऐकलं. नंतर त्यांनी फळांचा रस घ्यायला सांगितला,
दोन दिवसांनी पेशंटाला पाय आणखी सोडले म्हणून मला फोन करतो सर, ते पाय पण सोडले पुन्हा. म्हणतो तू काय केलं? काय नाही, म्हटलं मी फळांचा रस खायला सांगितलं, फळं खायला सांगितले आणि मुगाचं पाणी खायला सांगितलं. संतर्पण सध्या संतर्पण नाही जमत, याला संतर्पण करायचं तर हळूहळूच करायला लागतं, बलवान नाही येत. पण अवस्था अवघड, ही क्रिटिकल अवस्था असते बरं का. या अवस्थेत तुम्हाला जर एक गोष्ट जमली, सगळं पाहून पल्स रेट चांगला आहे, पल्स फिबल नाही आहे, बी पी चांगला आहे, सातवा बल चांगला आहे, एक पवन साधं गरम पाणी पाजवून बोट घालून करून टाक. करत काय हो पहिला प्रयत्न, आणि या प्रयत्नाचं यश नाही आलं तर दोन तीन दिवस थांबा, मग दही भात खाऊन का, रात्री दही भात घ्या, सकाळी वमन करा. आणि मग वमन झालं की पेशंट दुसऱ्याच्या जवळ मला आज भूक लागली बघा, त्यावेळेला तुम्हाला मनातून असं वाटतं की टाळ्या वाजवाव्या, इतका आनंद होतो. पहिल्यांदा पेशंट खायला मागतो. हो, आमाशय शुद्ध झालं की भूक लागायला लागते आणि मग पेशंट मागायला लागतो खायला. ती अवस्था आणणं हेच खरं कौशल्य आहे चिकित्सकाचं. खरी सगळी बुद्धिमत्ता तिथेच महत्वाची आहे. कौशल्य, कुशाग्र बुद्धी आणि योजकता, त्याला प्रतिपत्ती ज्ञान म्हणतात. त्या क्षणानं ते सुचलं पाहिजे, करता आलं पाहिजे, सगळं सांभाळून. कारण तुम्ही सिरियल पाहता का? युवा जीवावर एक सिरियल चालू आहे अंजली नावाची, डॉक्टरच्या जीवनावरती. त्या अनिर्जा तोंडी एक वाक्य आहे, जर तर म्हणे जर कोणी अडकलं त्याची प्रगतीच होऊ शकत नाही म्हणा. मग झालं तर असं झालं तर मग तसं झालं तर मग तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क विथ प्रॉपर प्रिपरेशन, व्यापाऱ्यांची व्यवस्था करून घ्यायला लागतं. व्यापाऱ्यांची व्यवस्था करून घ्या, आपण्यांची व्यवस्था करून घ्या. काय झालं, व्यस्त असतं काय होईल, पेशंट शॉक पडेल. आयुची तयारी ठेवा ना, इलेक्ट्रॉल ठेवा ना, रिंगर लॅक्टेट ठेवा ना, ऑक्सिजन असू द्या ना. एखादा चांगला एम डी फिजिशियन असू द्या व्यक्तीला, घ्या मदतीची. इतकं करून का, म्हणजे अशा जर क्रिटिकल केस असेल तर, क्रिटिकल असेल तसे नॉर्मलला आपण करू शकतो. क्रिटिकलही असते बरं का, फार क्रिटिकल केस असते, इथे रिस्क नाही घेत आहेत. त्याच्या नशिबंत सोडून द्यायचा. एक माझ्याकडे नागपूरला पेशंट आहे, काय त्याला नाव आठवत नाही मला, इंटरस्टिशियल फायब्रोसिस काहीतरी म्हणतात, असं काहीतरी लंगमधला असा दिसून येतात. आणि मला दिसत होतं याला वमनाची गरज आहे, कारण अत्यंत खादा, अत्यंत खादा म्हणजे वितमांस याला म्हणतात ना, मांसक्षीण, रक्तक्षीण, रसक्षीण, प्राणक्षीण, म्हणजे घरात सिलेंडर लावूनच बसायला लागतं. ऑक्सिजन सिलेंडर घरात कायम, चार पोरं चालले की दम लागतो, तोंडाला चव नाही, जेवण जात नाही, मम्मी हे खाऊ का, मम्मी ते खाऊ का, मी ते खाऊ का, असं चालतं. मम्मी दूध पिऊ का, मम्मी केळं खाऊ का, मम्मी अमुक खाऊ का, तमुक खाऊ का, कारण जात काहीच नाही ना, खावं सगळं वाटतं, जात नाही. मनात विचारायला मग म्हणून सांगावं, ऍडवाईस करावं. पण ज्या माणसाला चार पावलं चाललं की दम लागतो त्याचा काय भरोसा, नाही घेतलं मी. अठरा दिवशी पेशंट एक्सपायर झाला, क्रिटिकल मनात विचार पण आणता येत नाही. हे सगळं बघून अनुभवाने येतं, जसे अनुभव जमवलं तर तसं ते कळायला लागतं. आणि मग तुम्ही आपण प्लॅन करता, करायचं करायचं ठरवता.